नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या इंडियन कल्चर रेसिपी चॅनलमध्ये. आज मी तुमच्याशी शेअर करते साऊथ इंडियन फेमस रेसिपी वडा रस्सम. रस्सम बनवण्यासाठी आता आपण अगोदर रस्समचा मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे 3 टोमॅटो बॉईल करून घेतलेत, थोडासा कट देऊन त्याला बॉईल करून त्याचे साल काढून घेतलेत हे 3 टोमॅटो. त्यानंतर आपण एक कांदा मोठ्या साईजचा मी घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या. तर हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडंसं आपल्याला जिरं ह्याच्यात ॲड करायचं आहे. हे 1 चमचा मी इथं जिरं ॲड करते आणि ह्याची फाईन अशी पेस्ट बनवून घेऊया. इथे आता आपलं हे टोमॅटोचं छान असं वाटण तयार झालं आहे. हे 2 पळी तेल टाकून घेते. तेल आपलं छान गरम झालं आहे. पण आता ह्याच्यात मोहरी ॲड करूयात. थोडासा गॅस आपण लो करू. त्यानंतर मी हे 2-3 सुकी मिरची टाकून घेते, थोडासा कढीपत्ता आणि आपल्या रस्समला छान अशी टेस्ट येण्यासाठी ही 1 चमचा मी इथं उडदाची डाळ ॲड करते आणि मस्त खमंग अशी तिला भाजून घ्यायची आहे. हे थोडंसं हिंग आणि आता आपला हा मसाला ॲड करूयात. छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. 2 मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला शिजवून घेऊया. मसाला आपला छान आता तेल सुटलं ह्या मसाल्याला. आता आपण ह्याला स्पायसी आणि छान टेस्ट येण्यासाठी ह्याच्यात मसाले ॲड करूया. सर्वप्रथम मी ह्याच्यात 1 चमचा धने पावडर ॲड करते. त्यानंतर ही जिरा पावडर, हळद पावडर आणि ही 1 चमचा काश्मिरी लाल पावडर. छान असं मिक्स करून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला की ज्याच्यामुळे आपल्या रस्समला टेस्ट पण छान येणार आहे, कलर पण छान येणार आहे, तर हा रस्सम पावडर मसाला आहे. आणि हा मसाला जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही सांबर मसाला देखील यूज करू शकता. तर आपण हा मसाला आता 2 चमचे ॲड करणार आहोत. तर हा आहे रस्सम मसाला, 2 चमचे आपण हा ॲड करणार आहोत. आता छान असं मिक्स करू आणि पुन्हा 2 मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेऊयात. मसाला आपला छान आता तयार झालेला आहे. तुम्ही बघूया, आता ॲड करणार आहोत आपण ही तूर डाळ, जी मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हा चिंचेचा कोळ, मग मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करूयात. ह्या स्टेजला इथे तुम्ही साखर किंवा गुळसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर. नाही टाकला तरीही काहीच हरकत नाही. तर मी इथे थोडासा गूळ ॲड करते. त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. अशा पद्धतीने आपलं हे रस्समसुद्धा आता इथे छान अशी उकळी आली आहे रस्समला. तर आपण आता ही कोथिंबीर ॲड करूयात. अशा पद्धतीने तुम्ही रस्सम केलं तर सांबर खाणंसुद्धा विसरून जाल, इतकं छान आणि टेस्टी हे रस्सम तयार होतं. वडे बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्यात उडीद डाळ 3 तासापूर्वी भिजत ठेवली होती. 3-4 तास व्यवस्थित ही भिजली पाहिजे. आणि ह्याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आणि मिक्सरमध्ये बारीक करताना ह्याच्यात थोडासाही पाण्याचा वापर करायचा नाही. तर चला आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. आपण उडदाची डाळ आता इथं मस्त अशी बारीक करून घेतली, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात ॲड करणार आहे मी थोडासा कढीपत्ता, 2-3 हिरवी मिरच्या, त्यानंतर हिंग, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ. तर हे 1 चमचा मी इथं मीठ ॲड केले. तर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करूयात. तर ह्याला तुम्ही हाताच्या साह्याने सुद्धा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे किंवा ह्या बीटरच्या साह्याने सुद्धा फिरू शकता. तर मी इथे बीटरच्या साह्याने फिरवते, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचे. आपलं हे पीठ तयार झालं की नाही ते पाहण्यासाठी हे थोडंसं पीठ आपण इथे पाण्यात टाकून बघूयात. हे बघा हे कसं पीठ पाण्याच्या वरती तरंगत आहे, म्हणजे आपलं हे वड्यांसाठी पीठ एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे.
तर अशा पद्धतीने हे पाण्याच्या वरती तरंगलं पाहिजे. आता आपलं वड्यांसाठी गरम झाले, आता आपण वडे तयार करून घेऊयात. तर सर्वप्रथम पाणी असं हाताला लावून घ्यायचंय, हे असा ओढा करून घे. मस्त सोनेरी रंगावर आपल्याला ह्याला तळून घ्यायचे. वरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे आपले वडे आता तयार आहेत. आपण ह्याला आता काढून घेऊया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन.